डॉक्टर दीपक। प्लीज गो अहेड। हाँ माला त्यांनी हॉट फोमेंटेशन घेऊन बराच कंट्रोल केला, त्यांच्या कुठल्या स्टाफला गेल्या वर्षभरामध्ये कोविड झाला नाही। तर आपल्या पहिल्यांदा या तीन गोष्टी ज्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्किंग आणि हात धुणं, ह्याच्या व्यतिरिक्त हॉट फोमेंटेशनचा काही उपाय का? दॅट हॅज नॉट प्रूव टू बी गुड थिंग इन लॉंगर रन। सी, हा प्रत्येकाचा अनुभव आहे। कोणी काढा घेत आहेत, कोणी स्टीम घेत आहेत, कोणी आयुर्वेदिक घेत आहेत, कोणी युनानी घेत आहेत, बट ऑल दीज आर नॉट इव्हिडन्स बेस्ड। याला इव्हिडन्स बेस काही नाही। आणि टू टेल यू, कोविड और कोरोना व्हायरस इज डिस्ट्रॉइड ॲट 60 degree Fahrenheit। जेव्हा स्टीम आपल्या शरीरात जाते ती 60 वर राहिली, इट विल डॅमेज अवर epithelial cells. आणि ठीक आहे, त्याचा कितपत फायदा असेल नसेल, ॲज लॉंग ॲज ते आपल्याला नुकसान करत नाही तोपर्यंत ते वापरायला हरकत नाही। बट इट इज नॉट ए इव्हिडन्स बेस्ड थिंग। बरेच जण म्हणतात की ते गार्गल करा, अमुक करा, अद्रक खा, तमुक करा, दीज आर ऑल आयुर्वेदिक मेडिसिन्स विच आर बीइंग यूज्ड, बट नन, आय रिपीट, नन। होमिओपॅथीमध्ये सुरुवातीला आर्सेनिक अल्बम आलं होतं, आता काहीतरी वेगळं चाललंय। अजून वेगवेगळे मेडिसिन्स येत राहतात, एव्हरीबडी इज ट्राईंग इट, पण याच्या बाबतीत कुठेही असं इव्हिडन्स बेस लिटरेचर असं नाहीये। सो नथिंग रॉंग इन युझिंग इट ॲज लॉंग ॲज इट डझंट अफेक्ट युअर बॉडी। तुमच्या शरीरावर जोपर्यंत ते काही प्रतिकूल परिणाम करत नाहीये तोपर्यंत वापरायला हरकत नाही। थँक्यू सर, थँक्यू। आता मी विनंती करतो, झूम युजर असं नाव आहे, त्यांनी कृपया अनम्यूट करावं आणि विचारावं। थँक्यू। आणि आपलं नाव पण सांगावं प्लीज। माझं नाव पंकज नंदकुमार गिरगावकर, मी पुण्यात राहत असतो आणि 3 तारखेला माझं पहिला व्हॅक्सिनेशन शॉट झालेलं आहे आणि 14 तारखेला मी कोविड पॉझिटिव्ह झालो आणि सिन्स देन आय एम इन आयसोलेशन। डॉक्टरचे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करतोय, सगळ्या कोविड नॉर्म्स आणि फॉर्च्युनेटली सेपरेट रूम वगैरे सगळं आहे, त्यामुळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आज जवळपास 11 दिवस आहे आणि माझा प्रश्न हा आहे की मला आता सेकंड वॅक्सिन घेता येईल का, किंवा किती टाइम फ्रेम नंतर तो घ्यावा लागेल? सेकंड वॅक्सिन कोविड पॉझिटिव्ह आलेल्या इंडिव्हिज्युअलला साधारण 28 दिवस लास्ट सिमटम किंवा लास्ट रिकव्हरी नंतर 28 दिवस, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन सांगतात 4 to 8 weeks, आय वुड ऍडवाइज आफ्टर 6 weeks। माझ्या मुलाला सुद्धा मी तेच करणार आहे, तो आता या 1 मे नंतर जरी इलिजिबल झाला तर मे बी अराउंड 15 मे नंतर मी त्याला वॅक्सिनेट करेल। साधारण 6 आठवडे जाऊ द्या आणि तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता। ओके सर, थँक्यू सर। आता मी विनंती करतो श्याम बोथीकर यांना कृपया आपला प्रश्न विचारावा आणि त्यानंतर मी डॉक्टर संतोष लाटकर यांना विनंती करेन की त्यांनीही प्लीज कॉन्ट्रीब्युट करावा। बोथीकर सर, कृपया तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार सर, आजचा सेशन खूपच छान होता, पूर्ण फॅमिलीने पाहावा ऐकावा असा होता, त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो। आणि एक विनंती आहे की हा एवढा चांगला लेक्चर झालेला आहे की ते युट्यूबवर अपलोड करावे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा होईल। आणि माझा प्रश्न असा आहे की फर्स्ट वेव्ह मध्ये जनरली स्कोर जेव्हा पहिल्यांदा येत होता तो नंतर वाढत नव्हता, पण आता सेकंड वेव्ह मध्ये तो 0 आल्यानंतर सुद्धा 4 दिवसांनी परत सीटी स्कॅन केलं की 8, 10, 12, 3, 17, 6, 22 असा होतोय, का होत असावा असं ह्याचं उत्तर मिळालं तर बरं। मी जसं सांगितलं, पहिल्यांदा हा व्हायरस होता तो मोस्टली जो सुरुवातीचे 3 to 4 दिवस हा नाझल कॅव्हिटी किंवा काय म्हणतो त्याला आपण, मराठीत मला शब्द माहित नाही, पण आपल्या नाकाच्या पोकळीच्या आतमध्ये तो राहायचा
आणि त्याच्यानंतर तो खाली लंग मध्ये डिसेंड होऊन पाचव्या सहाव्या दिवसानंतर तो लंग मध्ये खाली जायचा आणि त्याच्यामुळे सिम्पटम्स पहिले खोकणं ताप माइल्ड ताप वगैरे लगेच सुरू व्हायचे माणसं ट्रीटमेंट सुरू करायची. आत्ताच्या याच्यामध्ये असं दिसून येतंय की डायरेक्ट तो लंग मध्ये डिसेंड होतो तिथं मल्टिप्लिकेशन सुरू होत आहे आणि मी जसं सांगितलं त्याप्रमाणे एक ते नऊ दिवस पहिले नऊ दिवसच याचं रिप्लिकेशन फास्ट चालतं आणि म्हणून साधारण दहावा दिवस झाल्यानंतर आपण असं म्हणतो की माणूस ऑलमोस्ट आता त्याला व्हायरसची काही किंवा व्हायरस पासून त्याला त्रास होणार नाही अनलेस त्याची परिस्थिती खराब झाली असेल. अदरवाईज आता आपल्या अगोदर जे बोलले मला त्यांचं नाव आठवत नाही पण ही इज नाव आउट हे त्यांना 11 दिवस होऊन गेले ते ही इज नाव ऑलमोस्ट त्यांना काही आता चिंता करायची गरज नाही. पण हे 9 दिवसामध्ये जे रॅपिड ग्रोथ होती व्हायरसची ती अनफॉर्च्युनेटली लंग्स मध्येच व्हायला लागली आणि त्याच्यामुळे पहिल्या स्कोर नंतर आपण 4-1 दिवसानंतर जरी HRCT रिपीट केला तर लंग्स खूप डिटोरिएट झालेले असतात किंवा फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसायला लागलं आहे आणि म्हणूनच वारंवार आम्ही म्हणतो की लवकर डिटेक्शन अर्ली डिटेक्शन ऑफ कोविड हे माणसाला वाचवतं. माणसं घाबरतात म्हणजे ऍटलीस्ट सुरुवातीलाही घाबरायची आणि अजूनही त्याची भीती तेवढी गेली नाहीये. गेल्या वर्षी मी नाव सांगत नाही पण माझा एक चांगला जवळचा माझा बँकेचा असिस्टंट मॅनेजर त्याला मी फोन करायचो गेल्या वर्षी एप्रिल मे च्याच दरम्यान तर तो म्हणा नाही साहेब थोडस आईची तब्येत बरोबर नाही. परत फोन केलाय 3-4 दिवसानं आईची तब्येत बरोबर नाही. मग 6व्या दिवशी मला त्याचाच आवाज थोडा वेगळा म्हणलं काय झालं म्हणजे सर आज माझी तब्येत खराब बरोबर नाही म्हणलं ताबडतोब सगळेजण ससूनला या. फॅमिली ऑफ 7 ऑल पॉझिटिव्ह आणि सगळ्यात दुर्दैवाचा भाग म्हणजे ते बाकी 6 जण वाचले आणि तो गेला कारण सगळ्यात पहिले इन्फेक्शन त्यालाच झालं होतं आणि त्याने ते अंगावर काढलं. म्हणून आम्ही सांगत असतो की जेव्हाही तुम्हाला शंका वाटली की काहीतरी ॲबनॉर्मल आपल्या शरीरामध्ये व्हायला लागलंय तर ताबडतोब जा आणि टेस्टिंग करा. द अर्लियर यू डिटेक्ट द मोर द चान्सेस ऑफ यू नॉट गेटिंग इन टू सिव्हिअर कोल्ड. एक फक्त बोलताना माझ्या याच्यात राहून गेलं जे ज्याचा मी उल्लेख करायला पाहिजे की पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन हे आजकाल दिसायला लागले म्हणजे कोविड होऊन जे रुग्ण बरे होतात त्यांच्यामध्येही काही अडचणी किंवा काही आजार टाईप दिसायला आले त्याच्यासाठी डॉक्टर्स त्यांना काही ऍडवाईस करतात फिजिओथेरपी ऍडवाईस करतात काही व्यायाम ऍडवाईस करतात लंगची कॅपॅसिटी वाढवायची ऍडवाईस करतात. जे जे डॉक्टर्स सल्ला देतात ते आपण करा आणि त्याचं पूर्ण पालन करा. पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स मध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी शरीरात होणं हे सुद्धा दिसून यायला लागलं त्याच्यामुळे कोविड चांगला होतो आणि मे बी 2-1 आठवड्यामध्ये दुसऱ्या काही कारणामुळे मृत्यू पावतो. आता डॉक्टर त्याच्यासाठी ऍस्पिरिन आले आणि ऍस्पिरिनच्यामुळे ते कव्हर होत आहे. पण जसजसा या विषाणूचा अभ्यास आपला चाललाय तस तसं नवीन गोष्टी आपल्या समोर येत आहे. युट्यूबवर टाकण्याबद्दल माझी हरकत नाही युट्यूबवर आपण टाकू शकतो पण मी का हे लाईव्ह करतोय मी एक तर युट्यूबवर माणसाचा एवढा पेशन्स राहत नाही की 40 मिनिटं तो पाहिजे. दुसरी गोष्ट या विषाणूच्या बाबतीमध्ये जवळजवळ रोज नवीन काहीतरी निदर्शनास येत आहे रोज नवीन औषध येत आहे रोज नवीन काहीतरी संशोधन होत आहे म्हणून मी जास्तीत जास्त लाईव्ह सत्र करत राहतोय. टाकायला माझी हरकत नाही ऍज ऑन सच अँड सच डेट हे आहे. पहिल्यांदा WHO म्हणलं की कॉर्टिकोस्टिरॉइड्स वापरायचे नाही दे आर द वर्स्ट. आज WHO म्हणते की कॉर्टिकोस्टिरॉइड इतकं चांगलं मेडिसिन नाही. सुरुवातीला अगदी आठवत असेल तुम्हाला गेल्या वर्षी मार्चमध्ये WHO म्हणत होतो मास्कची काही गरज नाही आज म्हणतोय डबल मास्क वापरा. सो याच्यामध्ये जो फरक होत चालला आहे तो अद्ययावत करण्यासाठी मी शक्यतो लाईव्ह करत राहतो
आणि जी लेटेस्ट आहे ती द्यायचा प्रयत्न करत आहोत, पण युट्यूब वर टाकायला माझी काहीच हरकत नाही. थँक्यू सर. फक्त एक प्रश्न विचारायचा होता की हे गाईडलाईन काय आहे मग सर, सुरुवातीला समजा एक दोन आलं आणि स्कोर दोन आला त्याच्यानुसारच ट्रीटमेंट होते, मग परत करायचं कधी का करायचंच नाही त्याची काही गाईडलाईन आहे का सर? डॉक्टर्स ऍडवाईस करतात. माझ्या मते जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली आपण उपचार घ्यायला सुरुवात करतो तेव्हा तिथं स्वतः वेगळं नॉलेज आपण लावायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. डॉक्टरांसाठी आम्ही स्टेट टास्क फोर्स जो आहे, 9 डॉक्टर आहेत त्याच्यात, शशांक जोशी आहेत, डॉक्टर ओक आहेत, डॉक्टर राहुल पंडित आहेत, उडीत झरीवाला आहे, मुंबईचे चांगले टॉप 10 डॉक्टर्स आहेत जे वेळोवेळी आम्हाला सल्ला देतात, त्यांच्या मार्फत आम्ही हा सल्ला त्या त्या सर्व जिल्ह्यातल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे त्यांचा सल्ला आपण ग्राह्य करावा, आपण सुचवून पाहावं पार्थपार की परत रिपीट HRCT करू का, 4 दिवस झाले. इफ ही सेज यस डू इट, अदरवाइज लीव इट टू हिम. डॉक्टर तुमचा बेस्ट गाईड आहे. एकदा त्याच्या हातात आपण आपलं शरीर दिल्यानंतर त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास टाकला पाहिजे आणि त्याचं ट्रीटमेंट आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्या सल्ल्याने आपण गेलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. मी डॉक्टर संतोष लाटकर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी अनम्यूट करावं, शक्य झालं तर व्हिडिओ ऑन करून बोलावं. थँक्यू डॉक्टर संतोष लाटकर सर. धन्यवाद सर. आज म्हैसेकर सरांनी आपल्यासाठी इतका छान वेळ दिला आणि माहिती इतकी सुंदर डिटेल आणि सगळ्या लोकांना समजेल अशी दिली आहे. तर तांत्रिक बाबी सरांनी पूर्ण कव्हर केल्या, त्याच्यामध्ये वेगळं ऍड करायची काहीच गरज नाही. आणि सर अगदी म्हणाले तसं की जनरल लोकांना जेवढी माहिती पाहिजे तेवढी त्यांनी अगदी व्यवस्थित दिली आहे, त्यातही खूपच डिटेल माहिती दिलेली आहे. काही गोष्टी मी ऍड करू इच्छितो. मी स्वतः ENT सर्जन आहे, तर त्याच्यामुळे माझ्याकडे OPD ला येणारे, कन्सल्टेशनला येणाऱ्या पेशंट पैकी ऑलमोस्ट आता या सेकंड वेव्ह मध्ये तर मी सकाळी 20 पेशंट बाय अपॉइंटमेंट बघतो, त्याच्यापैकी साधारण 15 ते 16 लोक सस्पेक्टेड असतात आणि त्याच्यातले 8 ते 10 लोक पॉझिटिव्ह येतात. ही सध्या पोझिशन आहे. पोझिशन थोडी चिंताजनक आहे, पण एक मी सांगू इच्छितो की सरांनी एक फार महत्वाचा पॉइंट स्ट्रेस आउट केला आहे, तो म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस मास्क याचा जो वापर आहे तो आपण विसरता का नये. आता सर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असल्यामुळे सर जसं म्हणतात की लोकशाहीसाठी 4 स्तंभ महत्वाचे आहे, तसे करोनाच्या या आपल्या आजारासाठी 4 स्तंभ सगळ्यात महत्वाचे आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मास्क. मास्कचा वापर सर्जिकल मास्क म्हणा किंवा आता डॉक्टरांसाठी N95 या सगळ्या गोष्टी अतिशय उपयुक्त आहेत. त्याच्याबरोबर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि चौथा महत्वाचा स्तंभ म्हणजे वॅक्सिनेशन. माझं स्वतःचं वॅक्सिनेशन जरी झालेलं असलं कम्प्लीट तरी सुद्धा मी अजूनही PPE किट आणि मास्क वापरतो आणि त्या योगे आणि जसं सरांनी म्हटलं तसं देवाच्या कृपेने आजपर्यंत मी मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला करोनापासून दूर ठेवू शकलो आहे. तर त्याच्यामुळे मला एवढंच म्हणजे बोलायचं यासाठी होतं की सरांनी जो सांगितलेला मुद्दा आहे तो अगदी महत्वाचा आहे. मास्क मास्क आणि मास्क ही फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला तर म्हणजे जिथे मी अगदी सगळ्यात डेंजरस सिच्युएशन मध्ये काम करताना सुद्धा मी व्यवस्थित राहू शकतो तर तिथे आपण सगळे लोक सुद्धा सुरक्षित राहू शकता, याचा सगळ्यांनी विचार करावा. दुसरा मला एक पॉइंट सांगायचा होता तो की आता ऍज अन ENT सर्जन पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स मध्ये म्युकॉरमायकोसिस नावाचा एक बुरशीचा प्रकार फार जास्त आढळतोय. पूर्वी म्हणजे आता गेले 22 ते 23 वर्ष मी ENT सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतोय, तर पूर्वी आम्ही साधारणतः महिन्याला किंवा 2 महिन्यातून एखादी अशी केस बघायचो, पण आता हे ऑलमोस्ट आठवड्यातून 3-4 तरी पेशंट म्युकॉरमायकोसिस येतात. तर म्युकॉरमायकोसिस हा जो भाग आहे हा पूर्वी फक्त अनकंट्रोल डायबेटिक लोकांमध्ये दिसायचा, पण तो आता कोविड मधून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागलाय. तर त्याच्यासाठी फक्त जनसामान्यांसाठी एकच सूचना राहील की जर समजा कोविड बरा झाल्यानंतर तुम्हाला जास्त सर्दी जाणवती आहे किंवा नाकातून रक्त येत आहे तर कृपया तुमच्या ENT सर्जनला कन्सल्ट करा. ENT सर्जन तुमच्या नाकाची तपासणी करतील, त्याच्यामध्ये आतमध्ये काळ्या खपल्या जर आढळल्या तर ती म्युकॉरमायकोसिसची सुरुवातीची लक्षणं आहेत. म्युकॉरमायकोसिस हा अत्यंत
डेंजरस अत्यंत जीवघेणा प्रकार होऊ शकतो. जर वेळेत त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली तर पूर्ण कंट्रोलमध्ये येतो, पण जर तो दुर्लक्षित झाला तर पेशंटचा डोळा आणि पर्यायाने नंतर मेंदूमध्ये ते इन्फेक्शन जाऊन पेशंटचा जीवही जाऊ शकतो. तर हा एक फक्त मला पॉइंट ऍड करायचा होता. बाकी सगळं सरांनी अगदी व्यवस्थित बोललेलं, त्याच्याबद्दल काही म्हणजे वादच नाही, आणि सरांचे जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमीच आहेत. थँक्यू थँक्यू डॉक्टर संतोष लाटकर सर, तुम्ही ऍडिशन केली आणि ती खूप व्हॅल्युएबल आहे. पीपी नांदुसेकर यांना मी विनंती करतो, कृपया अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. पीपी नांदुसेकर सर. हॅलो. येस हॅलो. मी नांदुसेकर बोलतोय. मला मी पहिली लस पहिला डोस घेतलेला होता, त्यानंतर मला कोरोना पॉझिटिव्ह सापडला आणि त्याला आता 17-18 दिवस झालेले आहेत आणि तब्येत प्रकृती चांगली आहे. आता जो पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घ्यावा लागेल का परत अजून दोन्ही डोस घ्यावा लागतील मला? कारण मी 4 मार्चला पहिला डोस घेतलेला होता, आज 25 एप्रिल आहे, तर दुसरा डोस चालेल का परत दोन्ही डोस घ्यावे लागतील मला? आता आपल्याला फक्त दुसरा डोस घ्यायचा आहे आणि मी अगोदर आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे या रोगातून आपण आता जेव्हा नॉर्मल होतो साधारण 28 दिवस ते 6 आठवड्यानंतर आपण दुसरा डोस घेऊ शकतो आणि तो दुसरा डोस आपण 6 आठवड्यानंतर घ्यावा आणि आपल्याला पुन्हा 2 डोस घ्यायची गरज नाही, दुसरा डोस आपल्याला पुरेसा आहे. ओके थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. आता आणि आपण हा बहुतांश प्रश्न झालेले आहेत. मी एकच आपला सर्व सर एकच सेकंड. ठीक आहे सर. थँक्यू. बोला बोला आपल्या काय बोलायचं? नाही मी तांबुळे सर ज्यांनी आयोजन केलं त्यांना बोलवत होतो थँक्यू म्हणण्यासाठी. मी एकच त्याच्या मिनिट फक्त एक मिनिट त्याच्यापुढे घेतो. मी आपल्या सर्वांना एकच सांगतोय की आपण युट्यूबवर टाका किंवा अजून कुठेही टाका, मला असं वाटतं की जसं मी सांगितलं की जे जे अद्यावत येत आहे तेवढं तेवढं आपल्याला सांगत राहणे किंवा ते तुकोबारायांच एक अभंग आहे, जे जे आपणास सिठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळ्याच्या, जेवढं जेवढं आपल्याला समजतंय तेवढं तेवढं इतरांना सांगायचा प्रयत्न मी करतोय. त्याच्यामुळे कुठलाही ग्रुप, मग तो इंडस्ट्रीचा ग्रुप असो कुठलाही ग्रुप असो, जो 100, 150, 200 ग्रुप आहे त्यांना मी नेहमी बोलत असतो आणि बोलत राहणार आहे. कारण सुरुवातीला जसं मी म्हणलं तसं हे वॉर आपल्याला रुग्णालयात किंवा हॉस्पिटलमध्ये नाही तर त्याच्या बाहेर लढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना ही माहिती देण्यासाठी आय एम अवेलेबल देअर. जेव्हाही मला वेळ मिळतो तेव्हा मी हे बोलतो आणि हे बोलत राहीन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी जे ऐकून घेतलं त्याबद्दल माझे वैयक्तिक मी आभार व्यक्त करतो. युट्यूब किंवा जिथेही आपल्याला हे शेअर करायचं ते आपण शेअर करू शकता आणि काहीही आपल्याला प्रश्न असतील तर आपण मला विचारू शकता, ग्रुपमध्ये टाकू शकता आपल्या, त्याच्यावर माझ्या जेव्हा वेळ मला असतो त्यावेळेस मी रेस्पॉन्ड करतो, आपण विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू सर. डॉक्टर रवींद्र तांबोळी यांना मी विनंती करतोय की त्यांनी कृपया आता कार्यक्रम पुढे न्यावा आणि धन्यवाद व्यक्त करावे. थँक्यू सर. कृपया अनम्यूट करा सर. आता येतोय आवाज? क्लिअर आहे. थँक्यू. आता आजच्या कोरोनाच्या संदर्भातल्या आपल्या जबाबदाऱ्यावर म्हैसेकर सरांनी आपल्याला जे पूर्ण आपले जाणीवा विकसित करून दिल्यात या आजच्या उपक्रमाच्या म्हणजे सरांच्या मार्गदर्शनानंतरचा आजचा शेवटचा टप्पा आहे आता. आणि आभार प्रदर्शन माझ्याकडे आणि कार्यक्रम संपला ही घोषणा करण्याचं माझ्याकडे काम दिलेलं आहे. त्यापूर्वी 2 मिनिटं मी बोलू इच्छितो कारण हातात समोर स्क्रीन आणि आपला चेहरा दिसतोय, माईकवर मित्र ऐकतात म्हटल्यानंतर थोडस एवढं गंभीर सगळा जो विषय होता सरांनी सांगितल्यानंतर आपल्याला एकदम रिलॅक्स वाटतंय, तर त्यामुळे मी थोडस 2 मिनिटं बोलणं औचित्याचं राहील कारण मी बोललं की तुम्ही सहन करणार याची मला खात्री आहे कारण मित्राचेच बोल आहेत. आणि म्हैसेकर सरांसमोर आवर्जून सांगू इच्छितो की सलग 52 मित्र इथे आज पूर्ण हे गांभीर्यानं ऐकत होते, सर्व रिॲक्ट होत होते. डॉक्टर निलेगावकर सारखे, त्यानंतर डॉक्टर लाटकरांसारखे आणि जगदाळे सरांसारखे सगळे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे लोक इकडे कॉमेंट करत होते. आणि
आज रविवारची रात्र असूनही इंडियन आयडॉल त्यानंतर डान्सचा चौथा भाग असूनही सगळ्यांना या बौद्धिक आनंदात रमा वाटलं याचाच अर्थ असा आहे की भारतात की जबाबदारीची जाणीव ठेवणारे लोक खूप आहेत आणि तुमच्यासारख्या आम्ही ज्यांना फॉलोअर आहोत त्यांच्या मार्गदर्शनाने ह्या कोरोनाच्या भयकाळावर सुद्धा मात करायला काही अवघड जाणार नाही. नुकताच मी एक शब्द ऐकला होता आणि तो मी उद्धृत केला होता सुरकुटवार सरांच्या ग्रुप समोर. हुका नावाचा शब्द ऐकला होता की परिस्थिती सध्याची अशी आहे, अस्थिर आहे, अनिश्चित आहे, जटिल आहे आणि संदिग्ध आहे. या काळात जर असं आधाराचं आणि पूर्ण शास्त्रीय स्वरूपाचं ऐकायला मिळाल्यानंतर जे आधार वाटतो त्याची तुलना नाही करू शकत किंवा बोलू शकत नाही. फक्त आम्ही प्रत्येक गोष्टीला गंभीर असलेल्या गोष्टीला विनोद घ्यायची सवय लागली विनोदात. तर वर्क फ्रॉम होम सांगितले सर, लर्न फ्रॉम होम सांगितले, आम्ही नवीन शब्द ऍड करतो लव फ्रॉम होम. त्याच्यामुळे काय होतं स्पर्शाची चिंताच नाहीये आणि तुम्ही सगळे स्पर्श जो सगळ्यात मोठी संवेदना आहे स्पर्शाची ती घालून टाकली या कोरोनानं. त्यामुळे कोरोना जाणं फार गरजेचं आहे. मला पुढच्या पिढीची चिंता आहे कारण असं झालंय आपल्याने आपलाच घात कोणाच बोलावे आपलाच हात म्हणे. आपला हात जगन्नाथ राहिलेलाच नाही आता. आणि आज या सगळ्या एकांत जपा आणि आभासी दुनियेतून वास्तवातल्या मित्रांना भेटा हे जे कोरोनामुळे सांगावं लागतं एकमेकांना. आपण बोललात तसं जेवायला का बोलू नका, चहा पिऊ नका, सोबत थांबू नका, काय अवकळ आली आपल्या सगळ्यांवर. बरं हे अतर्क्य असल्यामुळे आणि स्वातंत्र्याला जपावं वाटतं पण स्वातंत्र्यातून बंधनात आलो होतो आपण. तर कोणीही कोणाचं नसतं म्हणावाचा काळ आलेला आहे तेव्हा जगणं आपलं जगण्यासारखं होतं म्हणे. हे सगळं अद्भुत अतर्क्य चालू आहे आणि तुमच्यासारखे जेव्हा आज मला नेहमी म्हणतो मी कारण माझा प्रदेश मराठवाडा मराठवाड्याच्या बाहेरचे मित्रमंडळी आणि ज्येष्ठ लोक ऐकतात जसं आम्ही जगदाळे सरांचे आता ऐकत आहेत ते म्हणून की त्यांना मराठवाड्यात ओढून घेतले असे बरेचसे माझे नामवंत आणि मला आदरणीय असलेले मित्र बसलेले की आमच्याकडून सगळे बौद्धिक विचार छान येतात फक्त आम्ही स्थलांतर केल्यानंतर आम्हाला प्रगती होते का दोष माहित नाही आम्हाला. तर कोरोनानं असं सांगितले कारण की एकमेकांपासून दूर म्हणजे थोडक्यात एकमेकांच्या संबंधांपासून स्थलांतर ठेवा. तर हा त्याचा संदेश आपण ऐकू. आज सरांनी 29 मार्चचा त्यांच्या मुलाचा किस्सा सांगितला. कुठल्याही वडिलाला या काळामध्ये कोरोनाचं इतकी जाणीव असल्यानंतर काय वाटलं असेल ते त्यांचं त्यांना माहिती. म्हणून तो खंबीर आहेत, आत्मविश्वास वाढवणार त्यांचं सगळं जगणं आहे. त्यांच्या सोबतच्या सगळ्या लोकांना आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळींना माहिती की कोरोना सारख्या अतिशय फसव्या आजाराच्या काळात ते पूर्ण महाराष्ट्र फिरत होत असेच त्यांचे सहकारी आमच्या संबंधातले सगळे त्यांचे टीम फिरत होती आणि त्यानंतर कोरोनाच्या मायावी रूपाला कसं थांबवायचं हे त्याचं सगळं जे लॉजिकल त्यांनी सांगितलं. तर आता मास्कधारी जग आहेच, आपण मास्क घालणारच आहोत, स्पर्श करायचा नाहीये, एकांत जपायचा आहे. फक्त एकांत जपताना एकाकीपणा वाटू नये म्हणून आभासी दुनियेतून वास्तवातल्या मित्रांना बोलू असं मला वाटतं. मी आभाराच्या निमित्तानं माझे 4 शब्द सांगून टाकलेले आहेत आणि आज रविवारच्या दिवशी सरांनी वेळ दिला आणि आम्ही 100 जणांच्यासाठी आम्ही जास्त लोकांना कळवलं नव्हतं तरी पण 54 लोक आले. त्याच्यानंतर 54 हे समाजातले सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत म्हणजे प्रीतम गजू सारखे लहान मित्र, जगदाळे सरांसारखे, निलेगावकर सरांसारखे, नांदुसेकर सरांसारखे, पंकज गिरगावकर आला होता, प्रमोद दस्तुरकर आहे, हे सगळे. आता गायकवाड सर आपले माजी आहेत सर तेव्हापासून आणि सकाळी मला फोन करून म्हणाले होते. आता मी सगळ्यांचाच उल्लेख करणं कारण जणांचं नाव घेताना मिलिंद देशपांडे सारखा माझा मित्र आहे. तर हे सगळ्यांना जी जाणीव आहे याच्यातून सरांनी जे सांगितले विचार आहे त्याची पब्लिसिटी एका फॉर्म मध्ये चांगल्या अर्थाने की बाबा याला घाबरायची गरज नाही कारण आपण 90% आहोत. कारण आधी ते बोलले होते आपल्याला आश्वासन सर तुम्ही सुरुवातच फार पॉझिटिव्ह केली आम्हाला की 90% माइल्ड मधून बरे होतात. आम्ही त्या 10% जाऊ शकत नाही कारण आम्हाला आयुष्यामध्ये 80 ते 90% मार्क पडले नाहीत. आम्ही त्या 10% कुठून ओळखावे. बरं आमच्या पत्रिकेतले 12 ग्रह 12 ठिकाणी नाहीत, कुठेतरी एका जागी दाटलेले, त्यामुळे आम्हाला तिची चिंता नाही. तर तुमच्या पॉझिटिव्ह बोलल्यामुळे त्या कोरोनाचा जो भयकाळ आहे त्याच्यातून सुस्कार सोडण्याचा काळ मिळतोय. या निमित्ताने आम्ही तुमच्या आभार व्यक्त करण्याचे, आम्ही सगळे तुमच्या ऋणात राहू इच्छितो आणि माझे जी मित्रमंडळी मला आदरणीय असलेली मंडळी इथे थांबलेली आहे त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला जी मंडळी होती असाच आपण एखादा सरांचा आणखीन 1 महिन्याने 15 दिवसांनी जेव्हा घेऊ तेव्हा मात्र 200-300 कॅपॅसिटीचं घेऊ. म्हणजे काय होतं सगळ्यांना कळवता येतं, सगळ्यांना इथं हा नवीन अपडेट सर म्हणाले तसं घेता येईल आणि आजचा आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला कळलेल्या आहेत असं गृहीत धरतो. आजचा कार्यक्रम संपलाय असे हे जाहीर करण्याआधी राजेश्वर चन्ने, राजेश मंडलिक आणि दसूर या 3 जणांचे विशेष आभार मानतो की त्यांनी झूमचे सगळे आपल्याकडे आहेत, तू फक्त तू
वेळ आणि हे ठरवू असं सांगितलं होतं. आज राजेश्वर चन्ने आले, राजेश मंडलिक आल्यानंतर दस्तुरकर, मला तीन बकऱ्यांपैकी एक तर मी हलाल केलाय, त्यांचे आभार मानतो, कारण मित्रांनाच हलाल करावं लागतं आणि ही आपली मराठवाड्याची पद्धत आहे, मित्रांचं कौतुक असंच करावं लागतं. तर या सगळ्यांसाठी तुम्ही सगळेजण एकत्र या, काहीतरी असं सामूहिक करत राहू आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो आणि संपण्याआधी सर्वांचे आभार मानतो, सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट.